इंडियन बॅडमिंटन लीगच्या फायनल मॅचमध्ये सायना नेहवाल आणि पी व्ही सिंधू पुन्हा आमने सामने येणार आहे. सायना सिंधू पुन्हा आमने सामने. सायना पुन्हा मारणार बाजी. सिंधू सायनाला देणार धक्का. सायना नेहवाल आणि पी व्ही सिंधू ही दोन नावं सध्या भारतीय बॅडमिंटन क्षेत्रात अव्वल स्थानी आहेत. यातल्या एकीनं भारताला बॅडमिंटनमध्ये पहिलं वहिलं ऑलिम्पिक ब्रॉन्झ मेडल जिंकून दिलंय, तर दुसरीनं वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताला महिलांमध्ये पहिल्या ब्रॉन्झ मेडलची कमाई करून दिली आहे. आणि आता या दोन्ही बॅडमिंटन प्लेयर एकमेकांविरुद्ध पुन्हा एकदा उभ्या ठाकणार आहेत. म्हणूनच त्यांच्या लढतीकडे साऱ्या बॅडमिंटन विश्वाचं लक्ष लागून राहिलंय. इंडियन बॅडमिंटन लीगमध्ये सायना आणि सिंधू यांनी आपल्या कामगिरीच्या जोरावर आपापल्या टीमला फायनलमध्ये प्रवेश मिळवून दिलाय. आता फायनलमध्ये हैदराबाद हॉटशॉट्सकडून खेळणारी सायना पुन्हा बाजी मारते की अवध वॉरियर्सकडून खेळणारी सिंधू सायनाला पराभवाचा धक्का देते हे पाहणं उत्सुकेचं ठरणार आहे. लीगच्या पहिल्याच लढतीत सायनानं अनुभवाच्या जोरावर सिंधूला पराभूत करत आपल्या मोहिमेची सुरुवात केली होती. दरम्यान हैदराबादनं सेमीफायनलमध्ये पुणे पिस्टन्सना 3-0 पराभूत करत फायनल गाठली आहे, तर अवध वॉरियर्सनं मुंबई मास्टर्सना 3-2 पराभूत करत फायनलमध्ये प्रवेश केलाय. हैदराबादकडून सायनासह अजय जयराम हे सिंगल्समध्ये दमदार कामगिरी करतायत, तर अवधकडून पी व्ही सिंधूसह के श्रीकांतवर मदार असेल. डबल्समध्ये गो व्ही शेम वा लिम खिम ही जोडी, तर मिक्स डबल्समध्ये प्रज्ञा गद्रे आणि कोना तरुणवर हैदराबादची भिस्त असेल. तर मार्किस किदो माथिस बोई आणि मिक्स डबल्समध्ये मार्किस किदो पिया बर्नादेत्वर अवधला विजय मिळवून देण्याची जबाबदारी असेल. सध्या हैदराबाद 17 पॉईंटसह टॉपला असून अवध 16 पॉईंटसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. म्हणूनच हैदराबादचं पारडं जड वाटत असून आता पहिल्या बॅडमिंटन लीगचं विजेतेपद कोण पटकावतं याकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिलंय. ब्युरो रिपोर्ट. झी 24 तास एक पाऊल पुढे.